पनवेल संघर्ष समिति ने 200 लोगों को दिए कोविड संजीवनी पुरस्कार। पालक मंत्री अदिति तटकरेणी की अध्यक्ष कांतिलाल कड़ू की सराहना। पनवेल में आयोजित एक सम्मान समारोह और हल्दी कुमकुम कार्यक्रम में रायगढ़ की पालक मंत्री अदिति तटकरेणी ने 200 कोरोना योद्धाओं को कोविड संजीवनी पुरस्कार देकर सम्मानित किया। वरिष्ठ नागरिक हॉल में पनवेल संघर्ष समिति द्वारा इस कार्यक्रम का आयोजन किया गया था, जहां बिजली विभाग, आरोग्य और नागरिक सेवा देने वाले मनपा कर्मियों एवं समाज सेवकों को पालक मंत्री के हाथों सम्मान पत्र दिए गए। इस अवसर पर अदिति तटकरे ने कहा कि कोरोना संकट काल में पनवेल संघर्ष समिति और कांतिलाल कड़ू के जन सेवी कार्य अत्यंत सराहनीय हैं, जिससे हजारों लोगों को लाभ हुआ है। उन्होंने समिति के सदस्यों को हर संभव मदद का भी भरोसा दिलाया। कोरोना च्या काळामध्ये आम्ही काम करत असताना, ते काम करत असताना, स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना खूप काम करायला लागलं, पण हे काम करताना आमचं पाठबळ किंवा आमची शक्ती जी वाढवली ती खऱ्या अर्थानं आपल्या पालकमंत्री, आपल्या जिल्हाधिकारी आणि शहरामधील नागरिक यांनी आमच्या नियमांचं पालन करणं, यामुळं खऱ्या अर्थानं या आपल्या कोरोनाच्या नियंत्रणामध्ये आपलं यश आलेलं आहे। कोरोनाच्या साथीच्या काळामध्ये लोकांना सहकार्य यावं हे करताना सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्यामुळं कांतिलाल कडूंचंही खऱ्या अर्थानं मी इथं अभिनंदन करतो, कौतुक करतो की अशा प्रकारची जर कृती होत राहिली तर नक्कीच बता दें कि कोरोना लॉकडाउन के दौरान हॉस्पिटलों की मनमानी हो या प्रशासनिक सेवाओं की कमी, हर शिकायत पर पनवेल संघर्ष समिति ने न सिर्फ मदद का हाथ बढ़ाया बल्कि ऐसी सेवा देने वालों को पुरस्कृत भी किया। पनवेल के मनपा आयुक्त सुधाकर देशमुख और NCP के पनवेल जिलाध्यक्ष सतीश पाटिल ने इसे मानव सेवी पहल बताते हुए अध्यक्ष कांतिलाल कड़ू की प्रशंसा की। ज्या ज्या पेशंट्सना कदाचित कोविडचे पेशंट्स ऍडमिट झालेले असतील त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलने जर फीस जास्ती, बिल जास्ती लावलं तर लगेच कांतिलाल शेटचा मला किंवा आयुक्तांना आम्हाला फोन असायचा। आयुक्तांना लावल्यानंतर आयुक्तांचा आवाजामध्ये जर त्यांना सहकार्य असं जाणवलं नाही की लगेच दुसऱ्या मिनिटाला त्यांचा मला फोन असायचा, त्याच्यामुळे मग मला आयुक्तांना परत फोन जायचा। अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी काम केलं, पण हळूहळू का होईना वर्षाच्या शेवटापर्यंत आयुक्त आणि त्यांना मी एका ट्रॅकवर आणण्यामध्ये आम्हाला थोडंफार यश हे प्राप्त झालं। येणाऱ्या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून अशाच पद्धतीनं काम करावं अशी सुद्धा इच्छा वहीं पनवेल संघर्ष समिति के संस्थापक और अध्यक्ष कांतिलाल कड़ू ने कहा कि कोरोना काल में जान का जोखिम लेकर नागरिक और आरोग्य सेवाएं देने वाले 200 से अधिक कर्मियों और नागरिकों की मदद से ही हम लोगों की सेवा कर पाए हैं। आमची संस्कृति सामाजिक देहभान जपण्याची आहे, 100% समाज सेवा, जिथे लाभ असेल तिथे राजकारण असं आमचं धोरण नाही, त्यामुळे या व्यासपीठावर एकही शब्द माझ्या सहित एकही माणूस राजकारणावर आज बोलणार नाही की आम्ही कोविड मध्ये जे काम केले ते आपण आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे। पनवेल संघर्ष समिती असेल अथवा मी स्वतः असेल, मला सांगायला आनंद वाटतो आदरणीय व्यासपीठाला मी अगदी नम्रपणे, अगदी विनयशीलपणे सांगू शकेन की महाराष्ट्रामध्ये आमच्या हातून जी सेवा घडली, किमान 65-70 लाख रुपये कोविड रुग्णांची बिल कमी करून देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं। आम्ही तो तुम्हापुढे तृण होत गवतासारखे नतमस्तक आहोत आणि म्हणून तुमचा हा सत्कार सोहळा केलाय। ब्युरो रिपोर्ट, TVN India। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TVN India को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।